नमस्कार, मी संजय गुरव, सृष्टी मंगलम प्रतिष्ठान खामगावच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन मध्ये वेगवेगळे पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येत आहे। त्यामधला हा एक उपक्रम दिनांक 5 जून ते 25 जून पर्यंत माळ तिथे ताळ हा उपक्रम राबविण्यात येत आहे। आज आपण खंड्याबरड या ज्या टेकडीचं नाव आहे, या माळाचं जे नाव आहे, याचं जुनं नाव आहे, आमच्या खापर पंजोबांनी ठेवलेलं असेल बहुतेक, खंड्याबरड, कारण की याचा आकार हंड्यासारखा होता। या हंड्याबरडावर पूर्वी एकही झाड दिसत नव्हतं। आपण माळरान म्हणतो, माळावरती भरपूर जर वृक्ष असले तरच त्याला माळरान म्हणू, परंतु हे टक्कल पडलेले माळ होते। यावरती आज रोजी भरपूर वृक्ष दिसतात, ज्यामध्ये साग आहे, सिवन आहे, पिंपळ आहे, वड आहे, नीम आहे, त्याचप्रमाणे आपटा आहे, शमी आहे, परंतु या ठिकाणी या माळावरती ताड वृक्ष नव्हते। तर असे खामगाव परिसरातील जेवढे माळ आहेत त्या माळावरती आम्ही ताड वृक्षांच्या बीजांचं रोपण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहो। आज रोजी आपण हंड्याबरडावर आहोत। तर येथील स्वर्गीय धनंजय डवरे गुरुजी यांची जी अमृत इंग्लिश कॉन्व्हेंट आहे, या ठिकाणी आम्ही जमलेलो आहो। या कॉन्व्हेंटचे अध्यक्ष सन्माननीय वैभवदादा डवरे दोन शब्द बोलतील, अशी मी त्यांना विनंती करतो। सृष्टी मंगलम चे आमचे संजय गुरव सर, शाह सर, आता त्यांचे सगळे उपस्थित सृष्टी मंगलम मध्ये काम करणारे निसर्गप्रेमी आणि पर्यावरणाचा वास होऊ नये म्हणून आपल्या हातून काहीतरी ह्या पर्यावरणासाठी काहीतरी देणं आहे, निसर्गासाठी काहीतरी देणं आहे, याच्यातून आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षात हे सर्व लोक काम करत आहेत। आणि त्यांच्या कामामुळे खामगाव शहराच्या परिसरात जे काही आपण हिरवीगार टेकड्या असोत किंवा इतर काही भाग असो, ह्या माळरानावर जी झाडं फुललेली आहेत ह्या यांच्या सहकार्याने फुललेली आहेत। आणि मी अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो की यांच्या हातून असे सदोदित कार्य घडो आणि सृष्टीवर एक पर्यावरण विषयक, कारण आज आपण बघतो की कोरोनाच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त गरज जर कसली भासत असेल तर ऑक्सिजनची भासत आहे। आणि यांच्या हातून जो ऑक्सिजन म्हणजे मानवनिर्मित ऑक्सिजनच्या ऐवजी निसर्गाकडनं मिळणारा ऑक्सिजन जो आपल्या लोकांना मिळणार आहे, हाही भविष्यात असा सदोदित मिळत राहोत अशीच अपेक्षा मी या सर्वांकडनं करतो आणि चालतो। धन्यवाद सर। त्याचप्रमाणे आमच्या खामगाव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती अनिताताई डवरे ह्या सुद्धा आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। सृष्टी मंगलम प्रतिष्ठानतर्फे आज सर्व सदस्य इथे आलेले आहेत। सर्व सदस्यांनी आज इथे जे काही वृक्षारोपण केलेलं आहे सगळ्यांचे खूप खूप आभार। सगळ्यांनी वेळ काढून इथे केलं आणि या शाळेचाही विचार केला की इथे चांगल्या रीतीने भविष्यात झाडे उगवले पाहिजे आणि राहतील। आज मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की आज आपण सगळेजण वेळात वेळ काढून इथे आलात आणि वृक्षारोपण केलं। तर या आजच्या या कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांनी घेतली होती असे सन्माननीय प्रवीणजी बाळापुरे सर हे सुद्धा दोन शब्द बोलतील, अशी मी त्यांना विनंती करतो। माळ तेथे ताळ हाही जी संकल्पना आहे, ही सरांची जी काही संकल्पना आहे, खरोखरच आहे आपल्या या खामगाव याच्यामध्ये बरेच वेळा हे ताळ काय वृक्ष आहे, याचं काय महत्व आहे हे बरेच जणांना माहिती नाही आहे। आणि कारण की हे झाडच नाही आहेत, फार कमी ठिकाणी हे झाड आहेत। तसंच या ठिकाणी जी इंग्लिश कॉन्व्हेंटची जी जागा आहे, वैभवदादा डवरे यांची जी शाळा आहे, या शाळेचे आणि तसंच इथे चित्रकला महाविद्यालय ही पण एक महाविद्यालय ह्याची पण इथे जागा आहे। तर या ठिकाणी दादांनी तर बरेचसे भरपूर आहे या ठिकाणी निंबाचे जे काही झाडं लावलेले आहेत त्याच्यामुळे एक नंदनवंत झालेलंच आहे। त्याच्यात आता या वृक्षाची पण आपण इथे भर पाडणार आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितच पुढे चालून ही टेकडी एक प्रेक्षणीय स्थळी होऊ शकेल असं मला भविष्यात दिसत आहे। तर इथे सर्वांनी वेळ देऊन जे काय इथे आपलं थोडेफार जे काय परिश्रम केलेले आहेत त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद। बाबासाहेब चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय महितकर सर यांना मी विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं।
संजय गुरव सर हे कलाप्रेमी आणि निसर्गप्रेमी आहे आणि त्यांनी सृष्टी मंगलम प्रतिष्ठानातर्फे हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरोखरच निश्चितच गौरवास्पद आहे आणि पुढच्या काळात जो आहे निसर्गाचा जो जे निसर्गाची हानी होत आहे आता ते निसर्गाची हानी नक्कीच भरून निघेल आणि एक ऑक्सिजन पुढच्या पिढीला मिळेल अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा उपक्रम राबवण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की या वृक्षांपासून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते, त्याचप्रमाणे मधमाशा आणि पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण होतो. अनेक मधमाशा ज्या आहेत ज्या रासायनिक फवारणी केल्यामुळे कीटकनाशक फवारणी केल्यामुळे त्या नामशेष झालेल्या आहेत. आता किमान बोटावर मोजणे इतकेच मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात. हे वृक्ष भविष्यात या मधमाशांना आणि पक्ष्यांना अधिवास निर्माण करून देतील. त्यानंतर रोजगार निर्मिती, की जसं की आपण आता पाहतो आहे की आपल्या हायवेवरती गुड विकायला येतो, एक तो गुड साऊथमधून विकायला येतो, तो गुड सुद्धा या झाडांच्या रसांपासूनच तयार होतो. ताडी जी विकायला येते, निरा जी विकायला येते, ती सुद्धा या झाडांपासूनच निघते. आयुर्वेदिक याचे उपचारावर याचा खूप फायदा होतो. तर भविष्यात रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा याची भर पडेल आणि एक आकर्षक टेकडी ही निर्माण होईल आणि प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी निर्माण होईल. तर मी दादांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की या ठिकाणी एक ऑक्सिजन पार्क म्हणून त्यांनी एक बोर्डही लावला तर हरकत नाही, भविष्यात या ठिकाणी लोक जमतील. या ठिकाणी काही सीसॉ, काही झोके, असं काही थोडंसं खेळण्याचे, लहान मुलांना खेळण्याचे जर प्रकार इथं आपण उपलब्ध करून दिले तर या ऑक्सिजन पार्कला लोक निश्चितच भविष्यात भेट देतील. सुंदर असा परिसर आहे. आपण आम्हाला या कार्यासाठी परवानगी दिली, वेळ दिला, करिता मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद.